प्रकरणी आता आदित्य ठाकरे यांच्या अडचणी कुठेतरी वाढण्याची शक्यता आहे. सरकारने आता याची गंभीर दखल घेतली आहे. एसआयटी स्थापन केली आहे. खाली पकड ना कोण अरे नो खाली पकड. तो ती बाब अजून काय आमच्या निदर्शनात झालेली नाही म्हणजे पाहिलेली नाही आम्ही. परंतु जर तसं काय असेल तर ठीक आहे, आम्ही माहिती तर करून घ्यावी लागेल नक्की काय किंवा काय आहे ते. कारण आम्ही स्वतः अजून ऐकली नाही पाहिली नाही तर मी त्यात काय वक्तव्य करणं बरोबर नाही. पण त्यात जर काय चूक असेल तर त्याची तहकीकात होऊन जाईल. दूध का दूध पाणी का पाणी. आणि जर काय नसेल तर काय कोणी काळजी करायचं कारण नाही. बरं, ज्या पद्धतीने ज्या शिंदे गटांची तुमची आजपासून आता सुनावणी आहे ती सुरू होते कारण की ठाकरे गटाची या अगोदर झालेली आहे. तुम्ही देखील आता सुनावणीला सामोरं जावं लागेल. मग काय देते जे काय म्हणाले की तुम्हाला ही जड जाणार आहे का मैदान लांब नाही. आता काय आहे, पाण्यात उतरल्याशिवाय आपल्याला त्यात खोली कळत नाही, झाडावर चढल्याशिवाय उंची कळत नाही. तसं आता सामोरं गेल्याशिवाय आम्हाला तरी काय करणार, जड जाणार आहे का हळू जाणार आहे बघूया काय ते. ठीक आहे, त्याला तर काहीतरी उष्ण अवसान आणायला पाहिजे ना, त्याविषयी तुम्हाला कसं काय मिळेल. त्यांच्याकडे राहिलंय का आता? आता चार राजांनी दाखवून दिलं काय होतं ते आणि काय नाही ते. त्याने आता जय महाराष्ट्र करावा. चल बाळासाहेब जर असते कार निघाले असते गुवाहाटीकडे तर सर्व आमदार वापस आले असते परत. बाळासाहेब होते. बाळासाहेबांचे विचार आचार तेच घेऊन तर आम्ही चाललोय ना. आता ठीक आहे, त्याच्यावरती आता वक्तव्य करणं बरोबर न वाटत. जरा आम्हाला पहिला दिवस आहे, सभागृहात जरा जाऊ द्या, वातावरण बघूया आणि परत सांगू. चल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.